नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करतो आपण एका महत्त्वाच्या बातमीने. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं खुल्या झालेल्या राज्यामधील 32 जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायती आणि 2 जिल्हा नगरपरिषदांमध्ये 412 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या जागांवर खुल्या प्रवर्गातून जागा भरण्याचा आदेश दिला होता. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं या जागांवर इतर मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाईल असं सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर केलं होतं. 32 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकींच्या निमित्तानं भाजप की महाविकास आघाडीची ताकद अधिक याचा अंदाज येऊ शकेल. त्यामुळे 30 जिल्ह्यांमधील 95 नगरपंचायतींसाठी आज मतदानाला सुरुवात झालेली आहे. ओबीसींच्या 412 जागांचं आरक्षण हटवून हे मतदान पार पडते. यापूर्वी वारंवार हे आरक्षण मिळाल्यानंतरच या निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी होत होती, पण तसं होऊ शकलं नाही. आणि आता महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये चुरस आहे. सर्व दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तर भंडारा गोंदिया जिल्हा परिषद पंचायत समिती तसंच नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. जिल्हा परिषदेतील 13 जागा, पंचायत समितीच्या 25 जागा आणि नगरपंचायतीच्या 12 जागांसाठी हे मतदान होत आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये 10 जिल्हा परिषद, 20 नगर समिती, 20 पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या 6 जागांवरती मतदान होणार आहे. गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे खासदार सुनील मेंढे यांची प्रतिष्ठा पणाला लागली. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदच्या व पंचायत समितीच्या व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदान आज होत आहे. भंडारा जिल्हा परिषदच्या 13 जागांसाठी व पंचायत समितींच्या 25 जागांसाठी व नगरपंचायतच्या 12 जागांसाठी मतदान होत आहे आणि गोंदिया जिल्ह्याच्या 10 जिल्हा परिषदच्या जागांसाठी तर पंचायत समितीच्या 20 जागांसाठी व नगरपंचायतच्या 6 जागांसाठी मतदान होत आहे. भंडारा गोंदियाचा विचार केला असता काँग्रेसचे नेते नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल व भाजपचे खासदार सुनील मेंढे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तरी आता थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे. तर मतदार राजा हा कोणाला मतदान करेल याचा कौल आता पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. नेहाल बुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा. आपण पाहतोय की भंडारा गोंदिया जिल्हा परिषद पंचायत समिती तसंच नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे आणि जिल्हा परिषदेतील 13 जागा, पंचायत समितीच्या 25 जागा आणि नगरपंचायतीच्या 12 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये 10 जिल्हा परिषद, 20 पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या 6 जागांवर हे मतदान पार पडत आहे. गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे खासदार सुनील मेंढे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात आज नगरपंचायतीसाठी मतदान पार पडत आहे, त्यामुळे यामध्ये आता मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने हा प्रश्न उपस्थित होत असताना ओबीसींच्या 412 जागांचं आरक्षण हटवून हे मतदान होत आहे ही देखील चर्चा जनसामान्यांमध्ये होताना दिसते. त्यामुळे आता उद्या जिल्ह्यांमधील 32 जिल्ह्यांमधील आपण पाहिलं तर नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जे आहेत ते समोर येतील. आज त्याचं मतदान पार पडतं आणि सर्व दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा ज्या आहेत त्या पणाला लागलेल्या आहेत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जो वरचढ त्याला अर्थात विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात एक फार मोठा आधार असतो. कारण स्थानिक स्वराज्य संस्था अधिकाधिक ज्या पक्षाच्या हाती त्याला पुढल्या निवडणुका देखील सोप्या असतात असं म्हटलं जातं. बोलूयात, आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्याबरोबर साताऱ्यावरनं. किरण, साताऱ्यात देखील आपण पाहतोय की एक महत्वाची निवडणूक, प्रतिष्ठेची निवडणूक, काय माहिती आहे बद्दल?
विशाल, नक्कीच साताऱ्यातली जी 6 नगरपंचायतीची निवडणूक आहे ती आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे मतदानाला. एकंदरीत प्रतिष्ठेचीच म्हणावी लागेल नगरपंचायतीची ही जी निवडणूक होत्या. यामध्ये पाटण नगरपंचायतीचं जर पाहायला गेलं तर त्यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर यांच्या या दोघांच्या मध्ये ही जी आपल्याला पाहायला मिळते की लढत असणार आहे. साताऱ्यातील दहिवडे असेल, वडूज असेल, पाटण, लोणंद, त्यासोबत खंडाळा आणि कोरेगाव यामध्ये या नगरपंचायतीमध्ये आज सकाळपासून ही जी आहे निवडणूक प्रक्रिया आज पार पडत आहे. आता सध्या आपण कोरेगाव येथील ही जी नगरपंचायत आहे त्या ठिकाणी एका बूथवर आहोत आणि या ठिकाणी आज सकाळपासून अल्प प्रतिसादामध्ये मतदान जे आहे ते आता सध्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण सकाळची वेळ आहे, धुकं आहे, त्यामुळे लोक जे आहेत ते बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत या नगरपंचायतीचा जर पूर्णपणे विचार केला तर महाविकास आघाडीचं कुठलाही फॉर्म्युला या 6 नगरपंचायतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. दुरंगी किंवा चौरंगी लढत या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 जागांसाठी जी काही नगरपंचायतीची निवडणूक जी आहे ती पार पडत आहे, त्यापैकी 13 जागांची लढत जी आहे ती यापूर्वी निवडणूक प्रक्रिया झाली होती आणि आता 4 जागांसाठीचा जी निवडणूक प्रक्रिया आहे ती आज पार पडतात. एकंदरीत पाहायला गेलं तर दहिवडीमध्ये जर बघितलं तर 4 जागांपैकी 1 जागा जी आहे ते बिनविरोध झालेली आहे, त्यामुळे 3 जागांसाठी त्या ठिकाणी लढत आपल्याला पाहायला मिळतात. कोरेगावमध्ये जर पाहायला गेलं तर माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे आमदार महेश शिंदे या दोघांच्या मध्ये या दोघांची प्रतिष्ठा या ठिकाणी आपल्याला पणाला लागलेली पाहायला मिळते. त्यासोबतच लोणंद असेल किंवा खंडाळा या दोन नगरपंचायतीमध्ये आमदार मकरंद पाटील असतील किंवा मतन भाजपचे मदनदादा भोसले असतील या दोघांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासोबतच दहिवडी आणि वडूज या दोन्ही नगरपंचायतीमध्ये जर विचार केला तर त्या ठिकाणी भाजपचे आमदार जयकुमार गोरे असतील, शेखर गोरे असतील, त्यासोबतच राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख यांची प्रतिष्ठा जी आहे ती या ठिकाणी पणाला लागलेली आहे. एकंदरीत पूर्णपणे जी निवडणूक प्रक्रिया आहे ती पूर्णपणे शांततेत आज सकाळपासून आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे आज यापुढे जनतेचा कौल या ठिकाणी काय असणार आहे याच्या एकंदरीत ह्या 24 जागांमध्ये नक्की अजेंडा कोणाचा असणार हे एकत्रित पाहायला लागणार आहे. विशाल, या 24 जागांच्या बाबतीत सगळ्यांचीच प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे. किरण, शेवटी जनतेचा कौल कोणाला हे उद्या आपल्याला स्पष्ट होईलच, पण त्याचबरोबर या निवडणुकीच्या प्रचारामध्ये कोणते विकासाचे मुद्दे महत्वाचे ठरले? हा, नक्कीच विकासाचे मुद्दे जर पाहायला गेलं तर नगर दहिवडे असेल किंवा वडूज असेल या ठिकाणचं जर बघितलं तर पाणी प्रश्न असेल, त्या ठिकाणचा दुष्काळी भाग आहे हे प्रश्न अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यासोबतच जे पाटणं असेल त्या ठिकाणी अतिशय दुर्गम भाग आहे, या ठिकाणच्या सुविधा असतील या ऑल ओव्हर सगळा विचार केला तर सुविधांचा ज्या ठिकाणी अभाव असेल किंवा नगर ज्यामध्ये महाविकास आघाडी आहे याचा जो काही सरकार आहे त्याच्यामध्ये कशाप्रकारे या स्थानिक लेवलवर काम करण्यात आलं त्याचाही विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यासोबतच अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला आहे. पूर्णपणे ताकदीनिशी या सर्व दिग्गजांनी आपली लोक जे आहेत ते उमेदवार जे उभे केलेले आहेत आणि त्यांचा प्रचाराचा जो अजेंडा आहे तो कुठेतरी पुढे नेलेला आहे. त्यामुळं जनता नक्की कुणाला यामध्ये निवडून आणणार, कुणाला आपलं कौल देणार हे मात्र आता पाहावं लागणार आहे. विशाल, धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल. 25 जागांसाठी म्हणून ह्या नगरपंचायतींच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडत आहेत. प्रत्येकाची प्रतिष्ठा जी ती पडायला लागलेली आहे. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे वेगवेगळे विभाग आहेत ते जास्तीत जास्त ज्या पक्षाच्या हाती असतात त्या पक्षाचा पुढला प्रवास जो आहे तो सुकर होतो असं म्हटलं जातं.